शेतकरी बंधूंनो, कोणत्याही पिकाची चांगली वाढ होऊन त्यापासून किफायतशीर उत्पादन मिळण्यासाठी 16 अत्यावश्यक अन्नद्रव्यांची गरज लागते हे आता तुम्हाला माहीत आहे. परंतु यापैकी ज्या अन्नद्रव्याची कमतरता भासते त्यामुळे पिकाच्या उत्पादनात घट येते हे तुम्हाला माहीत आहे का? उदाहरणार्थ हे लाकडी पिंप बघा. अर्थातच यातली आखूडपट्टी या पिंपात किती पाणी साठवता येईल ते ठरवेल. तसंच इतर सर्व अन्नद्रव्ये पुरेशा प्रमाणात दिली तरी कमतरता असलेलं अन्नद्रव्य तुमच्या पिकाचं उत्पादन ठरवतं. पिकाचं चांगलं उत्पादन मिळवण्यासाठी जमिनीची सुपीकता आणि उत्पादन क्षमता दीर्घकाळ टिकवून ठेवणं आवश्यक आहे. तसंच जमिनीच्या समस्यांकडे वेळोवेळी लक्ष देऊन उपाययोजना करणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. जमिनीचं आरोग्य जसजसं खालावत जातं तसं तसं पिकाचं उत्पादन आणि क्वालिटी सुद्धा खालावते हे लक्षात ठेवा. पिकाच्या लागवडीखालच्या जमिनीचा सामू किंवा पीएच, क्षारांचं विशेषतः सोडियमचं प्रमाण, चुनखडीचं प्रमाण यासारखे घटक विशिष्ट मर्यादेत असल्यास तुम्ही पिकाच्या उत्पादनाची अर्धी लढाई जिंकलेली असते. परंतु हे घटक वाढलेले असतील तर पिकासाठी ते त्रासदायक ठरतात. अशा परिस्थितीत शेतकरी बंधू पिकाला जास्तीच्या खतमात्रा देतात, पण त्या देऊनही पिकाचं उत्पादन वाढतंच असं काही होत नाही. अशावेळी शिफारशीनुसार पिकावर अन्नद्रव्यांच्या फवारण्या करून त्यांचा पुरवठा करणं हा उपाय सर्वस्वी तुमच्या हाती असतो हे विसरू नका. वातावरणातील तापमानाचा आणि पिकाकडून होणाऱ्या अन्नद्रव्यांच्या शोषणाचा परस्पर संबंध असतो. वातावरणातलं तापमान नियंत्रित करणं अर्थातच आपल्या आवाक्यात नसतं, पण विपरीत तापमानाच्या परिस्थितीत पिकावर खतांच्या फवारण्या करून अन्नद्रव्यांचा पुरवठा करणं आणि पिकाची वाढ सुरळीतपणे चालू ठेवणं हे मात्र आपल्याच हातात असतं. कुपोषित पीक अन्नद्रव्यांच्या कमतरतांची लक्षणं पानांवर प्रकट करून आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करतं. कधी पीक पानांवर पिवळेपणा निर्माण करतं तर कधी पानांवर डाग पडतात. कधी पानांचा चुरडामुरडा होतो किंवा पानं वेडीवाकडी होतात तर कधी पानं किंवा पानांच्या कडा जळू लागतात. काही वेळा ही लक्षणं ठळकपणे जाणवतात तर काही वेळा ती सुप्त असतात, म्हणजेच डोळ्यांना स्पष्टपणे दिसत नाहीत. ही लक्षणं म्हणजे पिकाचं उत्पादन आणि क्वालिटी खालावणार आहे याची पूर्वसूचना असते, याचा कधीही विसर पडू देऊ नका. सुरुवातीच्या काळात पिकाची चांगली वाढ आणि विकास होण्यासाठी पिकाला जमिनीतून एनपीके खतांसोबत दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा संतुलित आहार द्या. तसंच पिकाची पानं कार्यक्षम ठेवण्यासाठी आणि त्यांना कमतरतांच्या लक्षणांपासून दूर ठेवण्यासाठी पिकाच्या वाढीच्या काळात ठराविक दिवसांच्या अंतराने शिफारशीनुसार खतांच्या फवारण्या करा. पिकाच्या पक्वतापूर्व अवस्थेत पिकाला ड्रिपमधून सातत्यानं संतुलित आहार मिळेल याकडे पुरेसं लक्ष द्या. संतुलित आहार मिळालेल्या पिकाची अशी जोमदार वाढ होते जी साहजिकच सगळ्या शेतकरी बंधूंना हवी असते. पिकातल्या समस्या कमी झाल्यानं अशा पिकापासून अर्थातच चांगलं उत्पादन मिळतं. पिकाच्या संतुलित आहारासंबंधीची माहिती मराठी भाषेतून मिळवण्यासाठी आमचं IMT-BPN हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा आणि सातत्यानं वापरा, किंवा आमच्याशी फोन, हेल्पलाईन, ईमेल, व्हॉट्सअपद्वारे थेट संपर्क साधा.